पिंपरी चिंचवडमध्ये कार अंगावरती घालून वाहतूक पोलिसाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आबास सावंत यांनी तपासणीसाठी गाडी थांबवायला सांगितली, मात्र युवराज हातवडे या माथेफिरू चालकानं गाडी त्यांच्या अंगावर घातली. सावंत यांचा पाय बॉनेटवरती अडकला बॉनेटमध्ये आणि त्यामुळे ते फरफटत गेले. असं असतानाही हातवडेनं गाडी थांबवली नाही, उलट त्यानं गाडीचा वेग वाढवला. जीव वाचवण्यासाठी सावंत बॉनेटवरती चढले. गाडी तब्बल 1 किलोमीटर तशीच पुढे गेली. नंतर त्या हातवडेनं गाडी थांबवली आणि सावंत यांचा जीव वाचला, मात्र यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालंय. गुरुवारी संध्याकाळी चिंचवड गावामध्ये हा प्रकार घडलाय. कैलास पुरी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. कैलास, या कार चालकावरती काही कारवाई झाली आहे का? कारण का दृश्य खूप धक्कादायक आहे. या हा जो युवराज म्हणून जो कार चालक आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस करत आहेत. मात्र एकूणच जर पिंपरी चिंचवडची परिस्थिती पाहिली तर कायद्याचा धाक आहे की नाही अशी स्थिती म्हणावी लागेल. कारण जो ट्रॅफिकचा जो व्यक्ती होता तो अडवत होता. त्यांनी जो आरोपी आहे युवराज त्याला पोलिसांनी अडवलेलं होतं, मात्र पोलिसाला भीक न घालता त्यांनी त्याला त्याच्या गाडीच्या टायर मध्ये त्याचा पाय अडकलेला होता आणि पाय अडकलेला असतानाही त्याला बॉनेटवर तो पकडून बसलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला 1 किलोमीटर गाडी चालवत घेऊन गेला. आणि आजूबाजूच्या लोकांनी थांबवल्यानंतर तो थांबला नाही तर अजूनही अनुचित आणि भयानक प्रकार घडू शकला असता. कैलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.